पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. आई एकविरा देवी नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलश स्थापना विधी 12 गाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. समाजसेवक दिनेश पाटील यांची आईने बघितलेले स्वप्न त्यांनी आज साकार केले आहे. आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी आई एकविरा मंदिर शिवपाडा 12 गाव कल्याण पश्चिम येथे हा आनंदी सोहळा पार पडला. आयोजक गणेश पाटील, उषाबाई गणेश पाटील, दिनेश पाटील, हर्षली दिनेश पाटील, विकास पाटील, पूजा विकास पाटील, पाटील कुटुंबीय यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शनिवारी मूर्ती अभिषेक आई एकविरा मंदिर कार्ला येथे करण्यात आले. तसेच मूर्तीची मिरवणूक 12 गाव येथे पूर्ण परिसरमध्ये फिरवण्यात आली. तसेच गणेश पूजन, कलश पूजन, मातृका पूजन, वास्तुपूजन, नवग्रह पूजन, देवता पूजन, रुद्रपूजन, स्थापित देवता होम हवन, वास्तुशांती, मूर्ती ध्यान पूजन व इतर पूजनसोबत हरिपाठ ठेवण्यात आले. याबरोबर जय दुर्गा महिला मंडळ वाडेघर यांच्या वतीने भजन प्रस्तुत करण्यात आले. बस बोला ना एक. सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी होम हवन स्थापित देवता पूजन करून भूमिपूजन करण्यात आले. तसेच मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, कलश स्थापना महाराज बालयोगी विशालनाथजी, गुरुयोगी दादानाथजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. पाटील यांनी सांगितले की 2019 मध्ये माझ्या आईला स्वप्ने पडले ते पूर्ण करायचं होतं, पण कोरोनाचा काळ त्या वेळेला सुरू झालं म्हणून करता आलं नाही. मूर्ती स्थापना आता 2 वर्षानंतर आम्ही आज हा कार्यक्रम संपन्न केला. याचा मला आनंद आहे की मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. यावेळी आलेल्या मान्यवरांचे पाटील कुटुंबियांतर्फे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पाटील कुटुंबियांनी खूप मेहनत घेतली. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. म्हणजे आईची माझ्या इच्छा होती मंदिर बांधायची. आम्ही मंदिर 2018-19 बांधलं होतं. काही कोरोनाच्या काळामध्ये आम्ही ते गावून गेलो होतो. तर आता खूप दिवस झाल्यामुळे आम्ही केलेलं त्याच्यामुळे फिरावं कार्य करून त्यांची स्थापना केली आहे. महाराजांना फिरायला आगरी खोली बांधवांची एकविरा आई यापी कुलदेवत आहे. आणि आज आमच्या या 12 गावामध्ये एकविरा देवीचा मंदिर झाला. त्या मंदिरात आता आम्हाला एकविरेला दर्शन आज आमच्या गावातच आम्हाला सर्व आमच्या भक्तांना भेटेल. ते याबद्दल आम्ही सर्व या गावकऱ्यांना मी शुभेच्छा देतो. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.